एक उंट त्याच्या तोंडातून स्वतःची पोट बाहेर काढू शकतो आणि आपण लहानपणापासून ऐकत आलोय की उंट एकदाच खूप सारं पाणी पितो आणि मग पुन्हा 6 महिने तो पाणी पित नाही, ते पाणी तो आपल्या पोटात साठवून ठेवतो। तर काही जण असंही म्हणतात की उंटाच्या पाठीवर जे कुबड निघलेलं असतं त्यामध्ये उंट पाणी साठवून ठेवतो आणि त्यानंतर ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी त्या पाण्याचा वापर करतो। आता या गोष्टीत कितपत तेच आज तुम्हाला सांगावं म्हटलं। हो, ही गोष्ट खरी आहे की उंट एकदाच पाणी पितो आणि तेही थोडं नाही तर तब्बल 100 लिटर पर्यंत पाणी तो एकदाच पिऊ शकतो आणि तेही फक्त 10 ते 13 मिनिटात। व एवढं पाणी एका उंटाची जवळपास 7 ते 8 महिन्यांची तांदा गवतो। पण मात्र हे साप खोटे की उंट आपल्या पोटात पाणी साठवून ठेवतो। आणि आता राहिला विषय त्याच्या पाठीवर असलेल्या कोबडाचा, तर त्या कोबड्यामध्ये चरबी जमा झालेली असते आणि वेळेप्रसंगी त्या चरबीचं रूपांतर पाण्यात किंवा ऊर्जेत होतं व त्यामुळेच मग उंट 6-6 महिने पाण्याविना राहू शकतो। बाकी तुम्ही कधी उंटावर बसला का ते खाली कमेंट करून सांगा।